Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. तरी सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी आला याच्यावरून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघाच्या संबंधीची तुमच्या अंतःकरणात असलेली निष्ठा ही यामधून स्पष्ट होते. खरं म्हणजे ही संघटना महाराष्ट्रातली एक अत्यंत जुनी संघटना आहे. माझा स्वतःचा संबंध या संघटनेचा एकेकाळी आचार्य दोंडेंचं नेतृत्व होतं. त्यावेळेला या संघटनेला एक विधायक दृष्टी द्यायचं काम त्यांच्या माध्यमातून होतं. नंतरच्या काळामध्ये बरीच स्थित्यंतरे घडली. कधी कधी शिवाजीराव होते, दुर्दैवानं हे ऐक्य टिकवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असताना सुद्धा ते ऐक्य टिकू शकलं नाही. आणि सवन शिक्षक वर्गाला एक प्रकारची चिंतेची स्थिती वाचायला लागली. आणि अशा काळामध्ये पुन्हा एकदा संघटनेचा दरवाजा उभा केला पाहिजे, सामूहिक शक्ती एकत्रित केली पाहिजे, या अनेक संघटनेचे एकसंध केल्या पाहिजे. तुमची समिती असेल, अनेक छोट्या मोठ्या संघटना असेल, या संबंधीचा एक निर्धार शिवाजीरावांच्या नंतर खऱ्या अर्थानं कुणी केला असते तर तो संभाजीरावांनी केला. आणि ही संघटना पुन्हा एकदम महाराष्ट्राची शिक्षकांची मजबूत संघटना आहे. उद्याच्या उद्या हा प्रश्न आम्ही सोडू शकू असं नाही. पण आता माझं पार्लमेंटचं अधिवेशन चालू आहे. एक 3 आठवड्यांचे अधिवेशन संपेल. ते अधिवेशन संपल्याच्या नंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामीण विकास खात्याचे मंत्री जयंत पाटील आणि संभाजीराव चौधरी यांचे सहकारी माझ्या उपस्थितीमध्ये एकच वसू आणि तसं वर्तन सुचतं हे आम्ही बघू. त्यातलं काही ना काहीतरी मार्ग काढू त्यासाठी तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रांजित पालसह शिल्पा नरवडे यांचा रिपोर्ट आवाज टुडे. सबस्क्राइब टू आवाज टुडे. क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.